94 76 99। आता मी तुम्हाला वेस्ट डिकम्पोजर बसून बेल रसायन बनवण्याचं काम करत आहे बेलापासून। हे आम्ही आता वेस्ट डिकम्पोजरमध्ये टाकणार आणि 7 दिवसाच्या नंतर हे बनून तयार होणार। यासा आम्ही आता छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि गोणीमध्ये टाकतोय। त्याच्यानंतर वेस्ट डिकम्पोजरमध्ये टाकल्या जाईल। आता आम्ही हे 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून दिलेलं आहे। आता हे 21 दिवसाच्या नंतर तयार होऊन जाईल। त्याच्यानंतर मी तुम्हाला पुन्हा दुसरा व्हिडिओ टाकण्याचं काम करेल। सोड हे आता याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि मी याच्या अतिरिक्त अजून दुसरे पण बनवले आहे वेस्ट डिकम्पोजर बसून। याच्यामध्ये ह्या बॅरलमध्ये मी शेवग्याच्या शेंगापासून बनवलेलं आहे। 7 ते 8 दिवस झालेले आहे याला। हे असल्या प्रकारचं एकदम गाडत का खड बनला आहे। याच्यातून पूर्ण मटेरियल याच्यामध्ये आलेलं आहे। मी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वेस्ट डिकम्पोजर बसून आता पुढच्या येणाऱ्या पिकासाठी तयारी करत आहे। जर कोणाला वेस्ट डिकम्पोजर लागल्यास आमचा कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुमची मदत करू। माझं म्हणणं आहे की वेस्ट डिकम्पोजरच पर्याय आहे आता शेतीला। रासायनिक शेती सोडा आणि जैविक हे करणं गरजेचं आहे। धन्यवाद सर, कृष्णचंद्रा सरनं बनवलेलं आहे वेस्ट डिकम्पोजर आणि मी वापर करत आहे 2 वर्षापासून मागील आणि मला चांगले रिझल्ट मिळाले। हे बेल रसायन पण मागच्या वर्षी पण बनवलं होतं मी, एकदम भारी रिझल्ट होता म्हणून मी आता 200 लिटर बनवलेलं आहे।